काल रात्रीपासूनच पावसाचा जोर वाढलाय. मुसळधार पावसामुळे एकीकडे ठाण्यातील सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. त्यातच भिवंडी दिशेनं जाणाऱ्या वाहनांची वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते आहे. रस्त्यावरील खड्डे, पाऊस आणि ब्रिजची दुरावस्था यामुळे वाहतुकीचा खोळंबा झालेला पाहायला मिळतोय. तर एकीकडे मुसळधार पाऊस तर दुसरीकडे वाहतूक कोंडी यामुळे आणि त्यात ब्रिजची दुरावस्था यामुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. वाहन चालकांमध्ये त्यामुळे नाराजीचं वातावरण पाहायला मिळतंय. ठाण्यात आज सकाळपासूनच पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. सकाळी 8:30 वाजल्यापासून 11:30 वाजेपर्यंतच्या 3 तासात 41 मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं असून या पाण्यातूनच वाहन चालकांना वाट काढावी लागते. सकाळी 8:30 ते 9:30 या वेळेत 9 मिलीमीटर पाऊस झाला. त्यानंतर 9:30 ते 10:30 या वेळेत 16 मिलीमीटर पाऊस झाला. त्यानंतर 10:30 ते 11:30 या वेळेत 17 मिलीमीटर पाऊस झाला आहे. पावसाच्या या जोरदार हजेरीमुळे सर्वसामान्य ठाणेकरांचं जीवन काहीसं विस्कळीत झालंय. या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी साचलं असून वाहन चालकांनाही या पाण्यातूनच वाट काढावी लागते. ठाणे महापालिकेनंही पाणी साठू नये यासाठी आपली यंत्रणा कामाला लावली असून काही ठिकाणी पालिकेची यंत्रणा हे काम करताना दिसतीये.